नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, भारत सरकारने 1 फेब्रुवारी रोजी आपला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्या अर्थसंकल्पामध्ये प्रधानमंत्री श्रमजीवी योजना लागू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये जे असंघटित कामगार आहे, त्या कामगारांना 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना 3000 रुपये मासिक पेन्शन सुरू करण्याबाबतचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर त्याबाबतची सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत. तर बघा, प्रधानमंत्री श्रमयोगी योजना आजपासून लागू होणार आहे. या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना वयाच्या 60 वर्षानंतर 3000 रुपये प्रति महिना पेन्शन दिली जाणार आहे. 1 फेब्रुवारीच्या अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने याची घोषणा केली होती. आता सरकारने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. या योजनेशी जोडू इच्छिणाऱ्या कामगाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी आणि 40 वर्षापेक्षा जास्त असू नये. केंद्र सरकारच्या या आधीच्या पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या सदस्य असणाऱ्या वर्कर मानधन योजनेसाठी पात्र ठरले जाणार नाही. याच्यामध्ये पहा कोणाकोणाला याचा लाभ मिळणार आहे. त्याच्यामध्ये रिक्षाचालक, निर्माण कार्य करणारे मजदूर, कचरा वेचक, बिडी बनवणारे, कृषी कामगार, मोची, धोबी, चामगार अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना याचा लाभ होणार आहे. मेगा पेन्शन योजनेशी जोडल्या गेलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांचे वेतन 15000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. पात्र व्यक्तीकडे स्वतःचं सेव्हिंग अकाउंट आणि आधार नंबर असायला हवा. योजनेशी जोडले गेलेल्या 18 वर्षाच्या कामगाराने 55 रुपयांचे मासिक शुल्क जमा करणे गरजेचे आहे. इतकीच रक्कम सरकार देखील भरणार आहे. जास्त वयाच्या व्यक्तीचा मासिक हप्ता देखील वाढणार आहे. 29व्या वर्षी योजनेशी जोडले गेलेल्या कामगारांना 100 रुपये मासिक हप्ता द्यावा लागणार आहे. तर 40 वर्षाच्या व्यक्तीला 200 रुपये प्रति महिना हप्ता द्यावा लागणार आहे. 60 वर्ष होईपर्यंत ही रक्कम भरावी लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दरमहा आपले जसं वयानुरूप त्याला हप्ता भरावा लागणार आहे. जेव्हा आपलं 60 वर्ष पूर्ण होईल त्याच्यानंतर आपल्याला ती पेन्शन सुरू होणार आहे. कोणतेही कामगार नियमित हप्ता भरत असेल आणि कोणत्या तरी कारणाने त्याचा मृत्यू झाल्यास त्याची पत्नी किंवा पती ही योजना पुढे चालू शकतात. कामगारांच्या मृत्यूनंतर जर संबंधितांना योजना बंद करायची असेल तर तेव्हापर्यंत भरलेली पूर्ण रक्कम व्याजासहित मिळणार आहे. जर समजा आपल्याला योजनामध्येच बंद करायची असेल तर तेव्हापर्यंत जी भरलेली रक्कम आहे ती आपल्याला व्याजासहित पूर्ण मिळणार आहे. योजनेचे लाभार्थी काही कारणाने विकलांग झाल्यासही योजना पुढे सुरू ठेवू शकतात किंवा त्यातून बाहेर पडू शकतात. पेन्शन सुरू असताना लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास तिचा पती किंवा पत्नी पेन्शनचा हकदार असेल त्यांना पेन्शनच्या रकमेतील 50% रक्कम दिली जाणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. म्हणजे अशा प्रकारे ही प्रधानमंत्री श्रमयोगी योजना जी आहे त्याबाबत अधिसूचना निघालेली आहे आणि त्याची कार्यवाही देखील सुरू करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे जे असंघटित क्षेत्रातील कामगार होते त्यांच्यासाठी हा चांगला निर्णय आहे. व अशा प्रकारे सदर जी योजना आहे ती चांगली आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. तर मित्रांनो, अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांनाही माहिती समजण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.